आरोग्य असेल दवाखाना वगैरे सर्व पुरावे असतात. म्हणजे एवढी बिकट परिस्थिती या भागात आहे आणि इथली परिस्थिती सर मी 5 वर्षापासून इथं काम करतोय. ही जी लोकांचं आहे जवळपास सर्व शासनावर अवलंबून इथं रोजगार म्हटलं तर फक्त रोजगार आमची कामं नाहीतर मग इथं बंदरावर वाळू काय द्यायचं नाहीतर मग छोटी मोठी कामं मिळेल तर अशी इथं रोजगार साधन आहे. म्हणून ही लोक जेवढं फक्त 4 महिन्याच्या शेतीवर जो भात पिकेल तो वर्षभर खातात आणि त्याच्यावर ते आपलं जीवन जगत असतात. तर अशी इथली बिकट परिस्थिती आहे आणि मी 5 वर्षापासून पाहतोय की जरी हा जव्हार तालुका अतिदुर्गम भाग आहे त्याच्यापेक्षा सुद्धा हा जो भाग आहे त्याच्यापेक्षा अतिदुर्गम. म्हणून शासनाच्या योजना सुद्धा वेळेवर पोहोचतात असं नाही अशी परिस्थिती इथं आहे. म्हणून आम्ही ठरवलं होतं गांगुली सर आहेत आणि म्हणजे एका ग्रामपंचायत 2 शाळा आहेत आमच्या. म्हटलं सर आपल्या मुलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आपण येतो आपण शिकवतो पण अजून डिजिटलचं युग आहे तसं बऱ्यापैकी करतात पोर मोबाईल असल्यामुळे परंतु अजून आपण त्याची प्रगती करावी म्हणून आम्ही अशा एनजीओकडनं जे मिळेल ते मुलांपर्यंत पोहोचवत असतो. आता वया जरी म्हटल्या तर वया सुद्धा पोरांना आपल्या एनजीओकडनं मिळत असतात. तसंच काही आरोग्याच्या सुविधा सुद्धा येतात अशा सुविधा आम्ही या मुलांपर्यंत पोहोचून त्या मुलांची शैक्षणिक गुणवत्ताही वाढवत असतो. आणि तुम्ही आलात खरंच आम्हाला आनंद झाला की एवढ्या दुर्गम भागात तुम्ही आलात आणि आम्हाला जी तुम्ही भेट वस्तू देणार आहात तर मुलांना सुद्धा सकाळपासून एवढी खुश झाली की आपल्या शाळेत टीव्ही येणार म्हणून ते घरी सुद्धा गेले नाही इथे येऊन थांबले जेवण केले इथेच करत असते. तर मी तुमचा खूप खूप आभारी आहे आपण आलात आणि तुमच्या चिमुकल्यांचा आनंद तसंच त्यांची शैक्षणिक विकास जो तुमच्या भेटवस्तूमुळे होणार आहे त्याबद्दल मी खूप खूप गावाच्या तर्फे आभारी आहे. तसेच आपण छोटासा स्वागताचा कार्यक्रम घेऊ आणि आज आपण आपल्या माऊली ग्रुप डोंबिवली TVM बॅच 85 या आपल्या सेवेसाठी आले आहेत. तर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान त्यांच्या ग्रुपच्या संचालिका अर्चना मालपाटक मॅडम यांनी स्वीकारावं असं त्यांना अनुभव. त्यानंतर त्यांच्या सोबत जी टीम आहे मधुराय गोटे मॅडम मनीषा तोतरे मॅडम नेहा शेंबेकर मॅडम साधना जोशी मॅडम योगेश देशपांडे मॅडम मी सर्वांचं सर्वप्रथम योगेश देशपांडे सर या ठिकाणी आले त्यांचा